नेक्स्ट मॅच साठी तुला खूप खूप शुभेच्छा असतील. पुढच्या मॅच मध्ये असाच एक ब्लास्ट आम्हाला नक्की पाहायला मिळेल तुझ्याकडून, ही अपेक्षा ठेवतो. आणि यानंतर जाऊया नेक्स्ट मॅच ला देखील सुरुवात होते. आणि आता समालोचन कक्षामध्ये आपल्यासोबत जोडले जातील नरेश ढोमे सर, धन्यवाद. प्रहार प्रीमियर लीग 2023 मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मॅचला सुरुवात झालेली आहे. तिसरा सामना दिवसातील मैदानामध्ये आता सुरू आहे. मॅच आहे ती देवगिरी ब्लास्टर्स विरुद्ध जंजिरा हिटर्स. या दोन संघामध्ये खरं तर दोघही अजय असे किल्ले आहेत. देवगिरीवरती अनेक वर्ष या बरोबरच यास 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 अत्यंत जबरदस्त फटका आहे. षटकार सॉलिड, पहिल्या षटकामध्ये ताबडतोड फलंदाजी, षटकार. पहिले षटक मैदानामध्ये सुरू, एक षटकार आल्यानंतर फलंदाजाला जागेवरच खेळून ठेवलं. चेंडू उंच आकाशामध्ये, इथे क्षेत्ररक्षक खाली पोहोचत आहेत. दोन क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू आणि ड्रॉप होईल हा कॅच. एक चांगली संधी प्राप्त झाली होती. रिप्ले मध्ये आपण पुन्हा एकदा बघू शकतो ही घटना. उंच आकाशामध्ये चेंडू होता. ज्यावेळेस असा चेंडू हवेमध्ये असतो त्यावेळेस निश्चित क्षेत्ररक्षकाच्या मनामध्ये बरेचसे प्रश्न असतात. दोन्ही खेळाडूंमध्ये समन्वय तिथे नव्हता आणि त्यामुळे कोणी कॅच घ्यायचा आहे यामध्ये निर्णय झाला नाही. अखेर दोघांची एकमेकांना धडक झाली आणि फलंदाज मात्र बचावला. आपण म्हणतो ना, दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ. तसं क्षेत्ररक्षकांचं भांडण इथे झालं, फलंदाजाला मात्र त्याचा अतिरिक्त लाभ मिळाला. तर षटक संपेल आणि पहिल्या षटकाचा खेळ संपला. धाव फलकावरती आहे 10-7. टप्पा पडल्यानंतर हा चेंडू हलकासा आत येत होता. तिथे बॅट पॅड एकत्र आणलं फलंदाजानं.
आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. धाव फलकावरती सहा सात धावा सलामीची जोडी मैदानामध्ये. देवगिरी विरुद्ध जंजिरा अशी लढत या ठिकाणी आपण पाहतोय. जंजिरा हिटर्स विरुद्ध देवगिरी ब्लास्टर्स असा सामना आपण मैदानामध्ये बघणार आहोत. स्वराज्याच्या दृष्टीनं महाराष्ट्राच्या इतिहासाच्या दृष्टीनं दोन्ही किल्ल्यांचं महत्व मात्र खूप मोठं आहे. अगदी बाराव्या शतकामध्ये देवगिरीच्या यादवांची सत्ता संपूर्ण मध्य भारतामध्ये होती. दौलताबाद ही यादवांची राजधानी राहिली आहे. वाईट चेंडू एक अतिरिक्त धाव धावफलकावरती आठ धावांची नोंद होणार आहे. दुसरं षटक मैदानामध्ये गोलंदाज हर्षदला आपण बघतोय. गोलंदाजी मार्क वरती याबरोबरच परफेक्ट शॉट मात्र इलिव्हेशन खूप आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि झेल टिपला जाईल. फलंदाज होईल बाद. पहिला धक्का फास्ट विकेट डाऊन देवगिरी. पोहोचला नाही फलंदाज शरीरापासून खूप लांब आणि अक्रॉस द बॅट खेळला त्यामुळेच हवेत चेंडू खूप वेळ आपल्याला बघायला मिळाला आणि क्षेत्ररक्षकाने लॉंगॉनला कोणती चूक केली नाही. धक्का बसेल पहिला. एक गडी बाद आठ देवगिरी. देवगिरी विरुद्ध जंजिरा अशी लढत आपण मैदानामध्ये बघतो आहोत. खर तर दोन्ही किल्ले ही जी मॅच मैदानामध्ये सुरू आहे ना या दोन्ही किल्ल्यांचं एक वैशिष्ट्य आहे. दोन्ही किल्ले अजिंक्य होते आणि अजिंक्य राहण्याच्या पाठीमागचं एक कारण होतं की दोन्ही किल्ल्यांवरती अजस्त्र अशा तोफा होत्या आणि तोफा अशा होत्या की त्या 360 डिग्री मध्ये फिरणाऱ्या तोफा होत्या. आपण पाहतो काही तोफा सरळच फक्त मारा करू शकतात मात्र या देवगिरीच्या किल्ल्यावरती दोन तोफा होत्या. त्यांची नाव होतं मगर आणि मेंढी. ह्या दोन मगर नावाची तोफ मेंढी नावाची तोफ दोन तोफा देवगिरीच्या किल्ल्यावरती होत्या तर कलाल वांगडी नावाची तोफ तो जंजिरा किल्ल्यावरती होती. वाईड चेंडू आहे. एक अतिरिक्त धाव धावफलकावरती असताना असणार आहेत. धावा नऊ एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानामध्ये सुरू आहे. दोन वाईड या षटकामध्ये आपण पाहिलं मात्र एक गडी देखील बाद केलाय गोलंदाज हर्षदनं. डाव्या इष्टीवर टाकलेला हा चेंडू खरं तर ग्लान्स करायचा प्रयत्न होता. फाईन खूप त्याला परफेक्ट लाईन मिळाली नाही लेंथही मिळाली नाही आणि इथे आपण बघू शकतो एक धाव प्राप्त होणार आहे. धाव फलक एकने पुढे पोहोचणार आहे. तो दहा धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सुरू आहे. सचिन ढवलेज मॅथ अँड रिझनिंग अकॅडमी पुणे प्रेझेंट प्रहार प्रीमियर लीग 2023. उजव्याच्या बाहेर टाकलेला हा चेंडू इथे स्क्वेअर कट करायचा प्रयत्न होता. फलंदाज मनोजचा इथे फसलेला आहे. संपूर्ण भारतामध्येच खरतर अंध अपंग या आणि उपेक्षित लोकांच्या मदतीसाठी सातत्यानं प्रयत्न करणारे प्रहार जनशक्ती पार्टीचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू साहेब आणि त्यांच्याच आदर्शवादावरती मार्गक्रमण करणारे सचिनजी ढवळे सर आज आपण पाहतो महाराष्ट्र. ओहो लेंथ बॉल होता हा. लेंथ बॉल बॅट आणि पॅड मध्ये खूप मोठं अंतर. रेल्वे सुद्धा गेली असती. चेंडू तर सहज बाहेर पडतोय आणि त्रिफळा उद्ध्वस्त होतोय. इथे फलंदाज दुसरा बाद. वेध घेतलेला आहे. दहा धावा दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानामध्ये सुरू आहे. काय गोलंदाजी केली हर्षदनं. काही वाईड चेंडू वरू टाकलेत मात्र त्या व्यतिरिक्त एकही धाव दिली नाहीये. धाव फलकावरती दोन धावा दोन विकेट हर्षद. जबरदस्त गोलंदाजी या षटकामध्ये. पुन्हा एकदा हर्षद पाच चेंडू मध्ये फक्त दोन धावा त्याही वाईडच्या माध्यमातून आलेला आहे. एकही धाव फलंदाजाला घेऊ दिली नाही. नवीन फलंदाजाचं नाव सांगा. गणेश संदेश. संदेशच्या बॅट मधून हा फटका इथे बाहेर पडतोय आणि
धावफलक एक ने पुढे पोहोचणार आहे. धावफलकावरती आपण बघणार आहोत. धावा दोन षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 11 रन ऑन दी बोर्ड लॉस ऑफ 2 विकेट्स देवगिरी देवगिरी ब्लास्टर्स. ज्या तोफांची आपण चर्चा करत होतो मगर आणि मेंढी जवळपास 17 फुटापेक्षाही लांब पल्ल्याची तोफ होती आणि विशेष म्हणजे 18-20 किलोमीटर वरती गोळा फेकण्याची ताकद होती. इतक्या मोठ्या तोफा होत्या आणि त्या जर सगळ्या डिरेक्शन 360 डिग्री मध्ये फिरत असतील तर किल्ल्याच्या जवळपास या तोफा प्रतिस्पर्धी सैन्याला फिरकू देत नव्हत्या. जंजिरा खर तर त्यामुळेच अजिंक्य राहिला. 571 तोफा जंजिरा किल्ल्यावरती एकूण होत्या. त्यातील कलाल बांगडे नावाची तोफ मात्र प्रचंड भयानक होती आणि आज जंजिरा हिटर्स विरुद्ध देवगिरी ब्लास्टर्स हे दोन संघ एकमेकांच्या समोर आहे. बघूया इथे त्या तोफा धडकताय धडाडतायत की काय. याबरोबरच निश्चित चांगला चेंडू असणार आहे. अखूट टप्प्याचा चेंडू सरळ यशरक्षकाच्या हातामध्ये. धावा प्राप्त होणार नाही. धावफलकावरती 11 धावा आहेत. संदेश आणि योगेश जोडी मैदानामध्ये. संदेश स्ट्राईक एंड वरती, योगेश नॉन स्ट्राईक एंड वरती, तर योगेशच्या हातामध्ये चेंडू झोपवलेला आहे. जंजिरा हिटर्स योगेश गोलंदाजी मार्कवर. विश्वजीत ओवाळ सरांना आपण ऍज अ मेन अंपायर नॉन स्ट्रायकर एंड अंपायर बघू शकतो तर अक्षय निर्मल सरांना आपण नॉन स्ट्राईक एंड स्ट्रायकर एंड अंपायर्स म्हणून बघू शकतो. सर तिसऱ्या मॅच मध्ये मला वाटते आज अक्षय निर्मल सरांना आपण मैदानामध्ये काम करताना बघतोय. धावफलकावरती बघायचं धावा आहेत त्या 11-2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये इथे सुरू झालेला आहे. अप्रतिम गोलंदाजी. अजूनपर्यंत कोणतीही धाव खर्च केली नाही गोलंदाज योगेश कडून. फलंदाजांना रोखलेलं पहिल्या षटकामध्ये थोडासा हल्ला इथे जरूर झाला होता मात्र दुसरं आणि तिसरं षटक अजूनपर्यंत अत्यंत प्रभावी आहे. पूर्ण रोखून ठेवलेलं आहे. खिंडीत गाठलं इथे फलंदाजांना. खांडून काढावा लागला हा बॉल. फुल लेनचा बॉल होता. मिडॉन मिडॉपचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचला मिडॉन ठिकाणी आणि तिथून अडवतोय. एक धाव धावफलकावरती 12 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 देवगिरी ब्लास्टर्स. महाराष्ट्रावरती इतिहासामध्ये बघितलं आपण तर असंख्य सत्ता आपण पाहिली होती. बदामीचे चालुक्य कल्याणीचे चालुक्य मौर्य शुंग सातवाहन शक क्षत्रप सातकर्णी वाकाटक नल विंध्यसेना. चेंडू आकाशामध्ये आणि याच बरोबर झेल टिपला. फलंदाज बाद धक्का क्रमांक 3 12 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. योगेश नावाची तोफ आहे. आणि भयानक विध्वंस या तोफेने सुद्धा इथे केलेला. या अगोदरची तोफ होती तिथे 2 बळी आणि या षटकामध्ये 1 बळी. पुन्हा एकदा उंच चेंडू. ओहो झेल टिपला जरूर मात्र क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या बाहेर. षटकार आपण बघितलं होतं की क्षेत्ररक्षक चेंडूकडे बघत असताना सातत्यानं सीमारेषेच्या आत बाहेर खरतर होतो जातो. वाह वाह सुंदर फटका. वॉट अ फ्लिक अत्यंत नजाकतदार. मनगटाच्या साह्यानं चेंडू फिरवला
आणि इथे एक धाव केवळ प्राप्त होणार आहे. षटक संपेल, तीन षटकांचा खेळ संपला, 19 धावा, 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये देवगिरी ब्लास्टर्स पहिल्या 3 षटकामध्ये इथे जबरदस्त गोलंदाजी जंजिरा हिटर्स कडून आपल्याला बघायला मिळालेली. धावफलकावरती देवगिरी एम्पायर्स, देवगिरी ब्लास्टर्स धावफलकावरती 19 धावा, 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 3 षटक अजून शिल्लक आहे, 7 फलंदाज बाद व्हायचे बाकी आहेत. आणि बघायचे आता सागर 7 धावसंख्येवरती खेळतोय, मात्र 2 चेंडूचा सामना केलेला आहे. तर संदेशला आपण बघतोय 2 धावा 4 चेंडूचा सामना करताना. गोलंदाजी यावेळेस बदल होणार आहे आणि गोलंदाजी मार्क वरती समालोचन कक्षाच्या बाजूने गोलंदाजी करेल अजय पुराणिक, संघनायक जंजिरा हिटर्स. अजय पुराणिकला आपण बघतोय गोलंदाजी मार्क वरती 4थ्या षटकामध्ये. संघनायक स्वतः गोलंदाजीला दाखल होतोय. 19 धावा, 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 4थे षटक मैदानामध्ये होणार सुरू झालेला आहे. देवगिरीची चर्चा आपण करत होतो. असंख्य असंख्य राजवटी खानदेशामध्ये देवगिरीच्या या किल्ल्याने बघितलेल्या आहेत. मात्र 12व्या षटकामध्ये यादवांचा उदय झाला शेवटच्या 25 वर्षामध्ये. त्यानंतर बराच काळ त्यांनी महाराष्ट्रावरती प्रामुख्याने मध्य भारतावरती अधिराज्य गाजवलं. याबरोबरच उजव्याच्या बाहेर टाकलेला हा चेंडू आणि पुन्हा निर्धाव लागोपाठचे अजय पुराणिकचे 3 चेंडू इथे निर्धाव आहेत. 19 धावा, 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पूर्णपणे डिफेन्सिव्ह अटॅक इथे ठेवलेले, शरीरापासून लांब चेंडू टाकायचा प्रयत्न. पुन्हा एकदा एक छोटासा बाउन्सर होता, मात्र निर्धाव चेंडू. आम्ही नक्कल बॉल म्हणतो अशा बाउन्सरला. आणि
सुंदर सुंदर फटका आणि षटकार। एकोणतीस धावा चार गड्याच्या मोबदल्यामध्ये अत्यंत सुंदर मोक्याच्या क्षणी खरं तर अत्यंत अडचणीमध्ये टीम देवगिरी या ठिकाणी आपण बघू शकतो आणि अडचणीतून बाहेर पडायचं असेल तर इथे कुणीतरी उभं राहणं गरजेचं। सागरनं 15 धावांचं योगदान दिलंय संघाच्या एकूण 29 धावा आहेत चार गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि पाचवं षटक मैदानामध्ये सुरू आहे। एकूण आपण बघू शकतो की जेमतेम 7 धावांची सरासरी पर्यंत पोहोचतायत। पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट चेंडू सीमारेषेच्या बाहेर लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर इथे षटकार या षटकातला दुसरा शानदार षटकार। खूपच बाहेर चेंडू होता तर ओढून आणला तो मात्र अगदी सुंदर फटका आपण पाहिलं उजवा गुडघा टेकून त्याने पॉवर जनरेट केली इथे आणि 6 धावांची मोहर उमटते। धावफलकावरती 35 धावा चार गड्याच्या मोबदल्यामध्ये पाचव्या षटकातील अजून एक चेंडू बाकी। हर्षदचं पहिलं षटक मात्र अत्यंत अप्रतिम होतं। तिथे त्यानं 3 धावांमध्ये 3 गडी बाद केले होते मात्र या षटकामध्ये आपण पाहिलेलं आहे तब्बल 13 धावा आतापर्यंत तो खर्च करतोय आणि गडी बाद करताना यश आलेलं नाहीये। हर्षद गोलंदाजी मार्क वरती या षटकातला शेवटचा चेंडू आपण बघणार आहोत तर धाव फलकावरती 35 धावा 35 लॉस ऑफ 4 माफ करा 34 धाव आहेत। एकवीस धावा धाव फलकावरती आहेत। परत एकदा स्लोवर वन चेंडू होता इथे एक धाव यष्टीरक्षकाला देखील अडचण येते कधी कधी कारण त्याच्या एकदम समोर चेंडू पडतो ज्यावेळेस गती परिवर्तन केलेलं असतं अशा वेळेस। खर तर एक कॉर्डिनेशन असलं पाहिजे गोलंदाज आणि फलंदाज की पुढचा बॉल गोलंदाज काय करणार आहे याची अगोदरच ओळख यष्टीरक्षकाला होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी काही संकेत असतात। चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये लॉंग ऑनला टिपला जाईल आणि पाचवा फलंदाज होईल बाद। चौतीस धावा पाच गड्याच्या मोबदल्यामध्ये पाच षटकांचा खेळ संपलेला आहे। सहावं षटक इथे सुरू झालेलं आहे आणि 35 धावा पाच गड्याच्या मोबदल्यामध्ये। परत एकदा गोलंदाजी मार्क वरती आपण बघणार आहोत गोलंदाज प्रतीक। ओ व्हॉट अ कॅच व्हॉट अ वंडरफुल कॅच उजव्या बाजूला झेपावत यष्टीरक्षकानं टिपला झेल सहावा फलंदाज गमावला या ठिकाणी देवगिरी ब्लास्टर्सन। फलंदाजाचं नाव समजलेलं नाही आणि तो बाद देखील झालेला आहे। 12th मॅनला नाव माहित नाही। मी सगळ्या टीमच्या मॅनेजमेंटला विनंती करेल की शक्यतो 12th मॅन असा पाठवा की ज्याला नाव सगळ्यांची माहित आहे। सहा गडी बाद 35 धावा आणि सहावं षटक इथे सुरू आहे। प्रतीकनं पहिल्या 2 चेंडू मध्ये 2 फलंदाज बाद केले हॅट्रिक बॉल होता हा आणि इथे पुन्हा फलंदाज बाद यस तिसरा फलंदाज लागोपाठ होईल बाद। देवगिरी संघ 7 गडी बाद झाले शेवटचे 2 विकेट आम्हाला मेन्शनच करता येत नाही कोण आले कोण गेले काही कळत नाहीये। या अगोदर 6 विकेट कोणाची होती 7 कोणाची होती ते सांगत चला जरा। आता आणि त्याच्या अगोदर सचिन चव्हाण 6 बळी होता आणि धनंजय 7 बळी आहे। 7 गडी बाद 35 धावा आणि 8 पण बाद झालाय लागोपाठ 3 फलंदाज बाद झालेले आहेत। खर तर तो लास्ट बाद झाला तो रनआउट होता की स्टंपिंग होता रनआउट यस
तो रन आउट मेंशन होणार आहे, त्यामुळे हॅट्रिक मिळणार नाही हे लक्षात ठेवा. इथे पुन्हा स्लोवर वन, अजून फलंदाज बाद होईल का? थ्रो खूप स्लो होता आणि याच बरोबर यस यस लेग बाय चेक धावे, धाव फलकावरती एका धावेची नोंद असणार आहे. आणि किती धावा असतील आता? सगळ्या संघांचे संघ नायक जरा सुदर्शनजी केदार सरांची भेट घ्या. 16 संघांचे संघ, माफ करा 12 संघांचे संघ नायक. आपण जरा इथे सुदर्शन केदार सरांशी संपर्क साधा. तर 35 धावा 7 गड्याच्या मोबदल्यामध्ये विजयासाठी 36 धावांचं आव्हान आहे. 36 चेंडू 36 धावा जंजिरा हिटर्सला. संघ नायक चला यानंतरची नेक्स्ट मॅच टॉस होणार आहे. दोन्ही संघांनी संघ नायक उपस्थित राहा. राजगड विरुद्ध तोरणा यानंतरची मॅच, राजगड विरुद्ध तोरणा, दोन्ही संघाचे संघ नायक उपस्थित राहा. राजगड आणि तोरणा संघाचे संघ नायक टॉससाठी उपस्थित राहा. राजगड आणि तोरणा प्लीज कम अप फॉर टॉस. संघ नायकाने जरा लवकर या. राजगड तोरणा संघाचे संघ नायक टॉससाठी उपस्थित राहा. 36 रिक्वायर्ड टू विन. 35 धावा 8 गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि 36 धावांची आवश्यकता असेल जंजिरा हिटर्सला. संघनायक तोरणा चॅलेंजर्स इथे उपस्थित आहे. राजगड, राजगड संघाचे संघनायक चला कॅप्टन विकी कमॉन. संघनायक विकी राजगड चला ताबडतोब. टॉस बॉक्स मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आपण बघतोय प्रहार प्रीमियर लीग 2023 सीझन 8. तर या स्पर्धेमध्ये चौथा सामना आजच्या दिवसभरातला तोरणा चॅलेंजर्स विरुद्ध राजगड स्ट्रायकर्स असा होणार आहे. आणि यस तोरणा चॅलेंजर्सचे संघ नायक कॉइन टॉस करतील आणि कॉल करतील राजगड स्ट्रायकर्सचे संघ नायक. यस प्लीज टॉस द कॉइन. टेल इज कॉल आणि टेल इट इज. तर टॉस जिंकला राजगड स्ट्रायकर संघानं. काय निर्णय असेल आपला? आम्ही बॉलिंग करण्याला पसंती देतो. या सामन्याच्या अगोदर काही या समोरच्या टीमचा अभ्यास केलाय? तो अभ्यास केल्यानंतरच निर्णय घेतलेला आहे, कारण पहिला सामना सोडला तर बाकी सामने सगळे ऍव्हरेज स्कोर मध्ये झालेले आहेत. फलंदाजी करायची तोरणा चॅलेंजर्सला, काय स्ट्रॅटेजी असेल या मॅच मध्ये? स्ट्रॅटेजी म्हणजे माझ्याकडे आता 3-4 चांगले ऑलराऊंडर आहेत, आमची बॅटिंग स्ट्रेंथ असल्यामुळे आम्ही पहिले प्रेफर बॅटिंगच करणार. तर मनासारखा टॉस झालाय आणि थँक्यू. निश्चित दोन्ही संघांना शुभेच्छा असतील तोरणा चॅलेंजर्स आणि राजगड स्ट्रायकर्सला. तर टॉस बॉक्स मधून बातमी येते, राजगड स्ट्रायकर्स ने टॉस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. तोरणा चॅलेंजर्सला फलंदाजीसाठी निमंत्रण दिलेलं आहे टॉस बॉक्स मध्ये. इतकंच तर इथे पुन्हा एकदा समालोचनासाठी रत्नागिरीचा मधुर आवाज
गोपी जाधव सर. थैंक यू वेरी मच. शुक्रिया नरेश जी धोमी सर. फिर से एक बार आप सभी का तहे दिल से स्वागत है. हम देख रहे हैं प्रहार प्रीमियर लीग 2023 आठवां संस्करण और आज का पहला दिन. चलते हैं दूसरे पड़ाव के साथ जहां पर टारगेट है इस मैच को जीतने के लिए 37 रनों का. दोनों प्रारंभिक बल्लेबाज बीच मैदान में महेंद्र और उनके साथ में अजय पुरानिक इनसाइड आउट खेलना चाहते थे गेंद हवा में लेकिन गेंद को समझ नहीं पाए. काफी शानदार फील्डिंग एक रन मिलता हुआ एक रन के साथ. अब स्कोर बोर्ड पर एक रन एक्शन रीप्ले. ईश्वर जो कि गेंदबाजी के मोर्चे पर अगेंस्ट द स्टंप खेलना चाहते थे गेंद फ्लाइंग स्लिप में फ्लाई होती हुई वहां पर खिलाड़ी मौजूद थे. उन्होंने गेंद को रोकने का कैच करने का जरूर प्रयास किया लेकिन कैच को वहां पर पूरे नहीं कर पाए. उसके बाद के एक रन के साथ अब स्कोर को शुरुआत. एक छोटा टारगेट लेकिन इस बारे में अगर हम चर्चा करेंगे तो निश्चित रूप से इस दूसरे पड़ाव में दोनों टीम एक दूसरे के खिलाफ आखिरी गेंद पर जरूर अब भारत के खिलाड़ी स्ट्राइकिंग गेंद पर मौजूद रहेंगे. महेंद्र फिर से बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास था गेंद को समझ नहीं पाया. आगे गेंद थी ईश्वर गेंदबाजी के मोर्चे पर काफी अच्छी गेंदबाजी करी. अब 34 की 33 गेंदों का खेल शेष है जीतने के लिए 36 की जरूरत है. 37 रनों का टारगेट इस मैच को लेकिन अगर हम चर्चा करेंगे तो निश्चित रूप से इस मैच में कमबैक करेगी गेंदबाजी वाली टीम. पहली पारी की अगर चर्चा करेंगे रेगुलर टूर्नामेंट में विकेट जा चुके थे उसके बाद की 36 बन चुके थे अब 37 बनाने हैं लेकिन इस मैच में संघर्ष जारी रहेगा. ये बैटल जरूर जारी रहेगा क्योंकि दोनों टीमों के पास अगर हम चर्चा करेंगे तो काफी अच्छी स्टारकास्ट है. प्रहार प्रीमियर लीग 2023 आड़े बल्ले से खेलने का जरूर प्रयास था विकेटों के बाहर जाती हुई गेंद. ये लाइन खराब है अंपायर का इशारा था वह व्हाइट बॉल का. विश्वजीत वह सर इस समय की इशारा करते हुए व्हाइट बॉल का सिग्नल. व्हाइट के रूप में एक अतिरिक्त रन मिलता हुआ मिस्टर एक्स्ट्रास के रूप में रन मिलते हुए और इसे एक रन के मदद से रन संख्या 2 रन बिना किसी विकेट के नुकसान पर. गेंदबाजी के मोर्चे पर ईश्वर रेट मध्य विकेट से इस समय की स्लो रन वाली गेंद थी बड़े स्ट्रोक खेलना चाहते थे. उसके बाद के विकेट कीपर काफी शानदार तरीके से गेंद को गेंद पर पहुंचने का प्रयास. उसके बाद के एक रन मिलता हुआ हल्के हाथों से गेंद को खेलना चाहते थे. कहीं ना कहीं पर ये सोच में थे बल्लेबाज कि ये गेंद रफ्तार भरी गेंद रहेगी लेकिन उसके बाद की गेंद के ऊपर फिंगर रोल किए थे. स्लोअर रन वाली गेंद थी चेंज ऑफ पेस गति में थोड़ा सा परिवर्तन और हल्के हाथों से गेंद को जरूर खेलने का प्रयास था लेकिन उसके बाद की एक रन के साथ अब रन संख्या 3. अजय पुरानिक जो एक स्ट्राइकिंग गेंद पर बल्लेबाज रहेंगे हार्ड हिटर बल्लेबाज के रूप में जाने जाते हैं. रडार में गेंद थी मिल गया मौका और इस समय जड़ दिया शानदार छक्का गेंद सीमा रेखा के बाहर 6 रन. काफी शानदार स्ट्रोक एक्शन रिप्ले हम देख सकते हैं. आगे गेंद जड़ में डालने का प्रयास था परफेक्ट बॉल ऑफ द बैट बैट का फेस उसके बाद के ऊपर किया था और परफेक्ट मिडल थी लॉन्ग ऑन के ऊपर से 6 रन काफी शानदार छक्का था. छक्के के साथ अब रन संख्या कुल मिलाकर 9 रन. ईश्वर के ऊपर कहीं ना कहीं पर हल्ला कर रहे अजय इस समय इनसाइड आउट खेलने का प्रयास जरूर कर रहे थे. गेंद को थोड़ा सा बाहर रखा था आउटसाइड ऑफ स्टंप के बाहर गेंद थी वहां से गेंद को पिक करने का प्रयास था लेकिन आखिरी गेंद अब भिंडी के रूप में जा रहे. उसके बाद की ईश्वर ने रिएक्शन दिया है. इसके पहले की गेंद पर एक काफी शानदार छक्का मिला था वहां से कमबैक करने का मौका जरूर मिला. आखिरी गेंद पर कोई रन नहीं है बिंदी के रूप में गेंद जाती हुई और इसी बिंदी के गेंद के साथ इस ओवर की समाप्ति होती हुई. पहले ओवर का खेल समाप्त. 37 रनों का टारगेट का पीछा करते हुए अब तक की रन संख्या 9 रन बिना किसी विकेट के नुकसान. परीक्षा काफी शानदार माहौल काफी शानदार आयोजन सचिन डवड़े मैथ्सन रीजनिंग अकेडमी पुणे के द्वारा इस टूर्नामेंट का आयोजन. प्रहार प्रीमियर लीग 2023 आठवां संस्करण और आज का पहला दिन. दोनों प्रारंभिक बल्लेबाज अजय पुरानिक और उनके साथ में हम देख रहे हैं महेंद्र जो 2 गेंदों पर एक के ऊपर बल्लेबाजी करें. दूसरी तरफ के ईश्वर ने पहले ओवर में 9 रन खर्च किए कोई विकेट अब तक ही नहीं. एक अंडरस्टैंडिंग सुझबुझ वाली पारी बीच मैदान में जारी है. एक सेंसिबल क्रिकेट मेरिट वाला क्रिकेट देखने को मिल रहा है. गेंदबाजी के मोर्चे पर अब गेंदबाज गौरव पहली गेंद फुलर लेन वाली गेंद थी बैकलिप का को थोड़ा सा पीछे किया था. उसके बाद की बॉटम हैंड से गेंद को खेलना चाहते थे बॉटम हैंड का काफी शानदार इस्तेमाल. और उसके बाद अगर हम देखेंगे तो ऑन साइड के क्षेत्र में केवल मात्र गेंद को निकाला था एक रन प्राप्त किया एक रन के साथ अब रन संख्या 10 रन बिना किसी विकेट के नुकसान पर. मैंडेटरी पावर प्ले का ये दूसरा ओवर जारी. थर्टिया डायरी की अगर चर्चा करेंगे 2 खिलाड़ी इस समय की थर्टिया डायरी के बाहर काहू कॉर्नर आउट लॉन्ग ऑन में खिलाड़ी मौजूद. उसके बाद की गौरव फिर से एक बार गेंदबाजी के मोर्चे पर स्ट्राइकिंग गेंद पर अजय इस ओवर की अगली गेंद का सामना करेंगे.
अक्राजी लाइन खेलना चाहते थे, बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास था, लॉन्ग लेग में गेंद को दिशा दी, वहां पर फील्डर है, फंबलिंग कर रहा है जब तक गेंद को उठा रहे। इस बीच एक रन दूसरी की मांग थी, लेकिन इस बीच थ्रो होता हुआ एक रन के ऊपर संतुष्ट है। एक रन के साथ अब रन संख्या कुल मिलाकर 11 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। 37 का टारगेट, रिक्वायर्ड रन रेट की अगर चर्चा करेंगे 5.57 की यहां पर जरूरत। गौरव इस समय किशोर की अगली गेंद अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास, भरपूर शफल हो चुके थे उसके बाद की इस गेंद को समझ नहीं पाए। गेंद विकेट के काफी नजदीक से विकेट कीपर के दस्तानों में जाती हुई बिंदी विक की गेंद। इस गेंद पर रनों की कोई गुंजाइश नहीं, एक्शन रिप्ले काफी शानदार लाइन थी, लेन गेंद थी, टिप्पा खाने के बाद विकेटों के ऊपर से गेंद विकेट कीपर के दस्तानों में। गौरव जो कि इस समय गेंदबाजी के मोर्चे पर है, जंजीरा टीम की ये दूसरी पारी में बल्लेबाजी हम देख रहे हैं। दोपहर का सत्र काफी शानदार माहौल, यहाँ पर गेंद को स्क्वायर कट किया, कोई फील्डर नहीं है, गेंद दंदनाती हुई जा रही है डीप कवर, डीप पॉइंट बाउंड्री लाइन की तरफ जाती हुई गेंद, लास्ट मोमेंट को बाउंड्री लाइन के ऊपर गेंद को फील करने में कामयाब रहे दोनों फील्डर। उसके बाद की दो रन, अब दो रन के साथ बढ़ता हुआ स्कोर, तीन रन पूरे किए, तीन रन के साथ बढ़ता हुआ स्कोर है, माफ कीजिए 3 रन, अब स्कोर है कुल मिलाकर 14 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। अजय पुरानिक और उनके साथ में महेंद्र चौहान। अब 26 गेंद और 23 रनों की जरूरत है, यहां से वापसी होगी। गौरव फिर से एक बार अजय पुरानिक के लिए इस ओर की अगली गेंद, बड़े स्ट्रोक खेलने का प्रयास था, गैप में काफी शानदार स्ट्रोक, वाह भाई वाह, मिल गया मौका, इस बार जड़ दिया शानदार चौका चार यार। थैंक यू, शुक्रिया दीदी। उल्ले स्पॉट के ऊपर गेंद थी, उसके बाद की टिप्पा खाने के बाद अतिरिक्त उछाल थी गेंद के ऊपर और सही तरीके से सही नसीहत देते हुए गैप में गेंद को वहां पर खेला था, उसके बाद गेंद बाउंड्री लाइन के बाहर चौका, शानदार चौका आता हुआ, चौके के साथ अभी सुर की अगली गेंद करने के लिए तैयार। फिर से वही नसीहत, कवर पॉइंट के ऊपर से इस समय गेंद जा रही है बाउंड्री लाइन के बाहर, चार रन और एक बेहतरीन चौका, दर्शनीय स्ट्रोक, बैक टू बैक इस समय की दो चौके। अब गौरव के ऊपर कहीं ना कहीं पर हमला हो रहा है, एक्शन रिप्ले हम देख सकते हैं। अजय पुरानिक बैक फुट पर चले गए, उसके बाद की बैट का फेस ओपन किया, बैक क्लिप को थोड़ा सा पीछे रखा था, उसके बाद की एक अच्छी नसीहत, सही नसीहत के साथ इस गेंद को खेला था और दो चौके यहां पर वसूल किए। महेंद्र चौहान और अजय पुरानिक के बीच में एक अच्छी पारी हो रही है, अच्छी साझेदारी हो रही है। गौरव का ये ओवर समाप्त होता हुआ एक ओवर में 13 रन खर्च किए, उसके बाद की दो ओवर का खेल समाप्त होता हुआ रन संख्या कुल मिलाकर 22 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। पहले विकेट के लिए अब तक की 22 रनों की साझेदारी बनती हुई दोनों बल्लेबाजों के बीच में, अब आने वाली गेंदें शेष 24 और 24 गेंदों में इस मैच को जीतने के लिए रनों की जरूरत होगी। चौबीस गेंदे और 15 रनों की जरूरत, 37 का टारगेट है। अब कहीं ना कहीं पर इस मैच में बल्लेबाजी करने वाली टीम यानी कि जंजीरा का कहीं ना कहीं पर अब पकड़ा देखने को मिलता था इस गेंदबाजी के मोर्चे पर। संदेश तीसरे ओवर की पहली गेंद आड़े बल्ले से खेलने का प्रयास, गेंद हवा में मिस टाइमिंग स्ट्रोक और इसी के साथ शॉर्ट स्पिन लेग में गेंद को लपका, विकेट गिरता हुआ गॉन। थैंक यू महेंद्र चौहान का यह विकेट गिरता हुआ बाहर के बल्लेबाजी समय के आउट होते हुए, थोड़ी सी बाउंस भरी गेंद, उसके बाद की उसको ऑन साइड के क्षेत्र में स्क्वायर लेग के ऊपर से खेलना चाहते थे, मिस टाइमिंग स्ट्रोक, टाइमिंग उतना अच्छा नहीं था, संतुलन में नहीं थे, उसके बाद की विकेट का पतन, पहला विकेट गिरता हुआ रन संख्या कुल मिलाकर 22 एक विकेट के नुकसान पर। 37 रनों की जरूरत है इस मैच को जीतने के लिए, अब वापसी हो रही है। अगर यहाँ पर मैच को जीतना है तो रेगुलर इंटरवल्स में विकेट लेने होंगे और इस समय की हम चर्चा करेंगे। संदेश तीसरे ओवर की पहली गेंद पर उनको विकेट मिला, अब उनका आत्मविश्वास यहाँ पर जरूर बढ़ता हुआ। नए बल्लेबाज विशाल नए बल्लेबाज के रूप में बीच मैदान में पॉइंट, उसके बाद की कवर्स में खिलाड़ी मौजूद,
इस बीच ये बिंदी की गेंद, काफी शानदार लाइन, एक अच्छी लाइन के साथ गेंदबाजी करे। पहली दो गेंदों पर कोई रन नहीं है तो वापसी हो रही है, मोमेंटम बन रहा है, इस मोमेंटम को जारी रखने की जरूरत है। क्या इस मोमेंटम को आगे तक लेके जाएंगे गेंदबाज संदेश, ये भी सवाल है। हल्के हाथों से गेंद को खिलाता फॉरवर्ड लेग, फॉरवर्ड में खिलाड़ी मौजूद थे, उन्होंने इस गेंद को जरूर वहां पर फील्ड करने का प्रयास किया। उसके बाद के एक रन लेने में कामयाब, एक रन के ऊपर संतुष्ट है दोनों बल्लेबाज। इसे एक रन के मदद से अब रन संख्या तेईस रन, 23 लॉस ऑफ वन विकेट, अब 14 की जरूरत है। संदेश राइट हम अराउंड विकेट से फुल एंड वाली गेंद थी, अक्रॉस द लाइन खेलना चाहते थे, स्लॉग करना चाहते थे गेंद को, फॉलिंग स्लिप करना चाहते थे लेकिन गेंद को समझ नहीं पाए, माफ कीजिए, फॉलिंग स्वीप करने का जरूर प्रयास था अजय पुरानिक के द्वारा। उसके बाद क्या असफल रहे, गेंद काफी आगे थी, बॉकल में गेंद डालने का प्रयास उतना अच्छा संतुलन नहीं था, टाइमिंग नहीं था। उसके बाद की बिंदी की गेंद, ये डॉट गेंद, फिर से बड़े स्ट्रोक के लिए जाना चाहते थे। गति परिवर्तन काफी अच्छी लाइन है, इनके पास इम्प्रोवाइजेशन है, अपने आप को साबित कर रहे हैं जिस प्रकार से इन्होंने इनोवेशन किया। रफ्तार भरी गेंद, उसके बाद की चेंज ऑफ पेस, गति में थोड़ा सा परिवर्तन, बॉकल में गेंद, इनकी पहचान है एक अच्छी गेंदबाजी संदेश के द्वारा। अब वापसी हो रही है, यहाँ से मोमेंटम बन रहा है, कम बैक करे, बड़े स्ट्रोक खेलने के लिए जाना चाहते थे। उसके बाद की गेंद का कोने क्षेत्र में जाती हुई, वहां पर डीप में फील्डर मौजूद, उन्होंने गेंद को रोका, इस बीच एक रन मिलता हुआ। अब एक रन के साथ रन संख्या 24 रन, तो दूसरी पारी के पहले तीन ओवरों का खेल यहाँ पर समाप्त होता हुआ, रन संख्या कुल मिलाकर 24 एक विकेट के नुकसान पर। अब जीतने के लिए 18 गेंदे और यहां से रनों की जरूरत होगी, 13 की जरूरत। अठारह बॉल मरी 13 रन की गरज, या मैचला जिंकण्यासाठी 37 धावांचं लक्ष ठेवलं होतं आणि आता रन संख्या स्कोर कार्ड 24 एक गडी बाद। ओवर नंबर 4 ईश्वर, पहिला चेंडू फुललींचा बॉल, अजय पुरणिकसाठी हा बॉल अगदी खोलवर टप्प्याचा होता, तिथून तिथे खोदून काढण्याचा प्रयत्न अयशस्वी, बॉल चाललाय डॉट बॉल। प्रत्येक डॉट बॉल नंतर इथे कम बॅक होईल, प्रत्येक डॉट बॉल नंतर जल्लोष असेल, परंतु अजय पुरणिक मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू म्हणून जाणला जातो, अनेक मोठ्या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्याने स्वतःला सिद्ध केलंय, त्यामुळे त्याच्याकडून भरपूर अपेक्षा असतील। पुढे टाकलाय बॉल, लॉफ्ट केलाय, स्ट्रेट डाऊन डी ग्राउंड बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे, षटकार। या बॉलचा पुढे टाकला बॉल, तिथून उडवलाय, परफेक्ट टायमिंग, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, स्ट्रेट डाऊन डी ग्राउंड बॉल सीमा रेषेच्या पलीकडे, महत्वाचा षटकार। अजय पुराणिकच्या बॅट मधून 12 बॉल मध्ये 23 वर आता तो पोहोचलाय। ईश्वरने पहिल्या ओव्हर मध्ये चांगली बॉलिंग केली होती, या ओव्हर मध्ये त्याच्यावर आक्रमण केलं। आता धाव संख्येची गरज असेल, बॉल शिल्लक असेल तुमच्याकडे 16 आणि 16 बॉल मध्ये 30 धावा इकडे बाद आणि 16 बॉल मध्ये 7 धावांची गरज असेल या मॅचला जिंकण्यासाठी। त्यांचा सामना थांबलाय, काय पाहिजे फेर डिलिव्हरी
धाव संख्या स्कोर कार्ड पर 30 एक गड़ी बाद 37 धावांचं लक्ष्य या मॅचला जिंकण्यासाठी. ईश्वर पुन्हा एकदा सज्ज होईल स्ट्रायकिंग इनला असेल अजय. अजय साठी हा बॉल अराउंड विकेटने टाकलाय लवकर पिक केलाय डी स्क्वेअर लीगला गगन भेदी फटका बॉल जाईल सीमा रेषेच्या पलीकडे हा षटकार इथे ठोकला आता स्कोर इज लेवल उत्तुंग षटकार. पुढे टाकला बॉल तिथून पिक केलाय आणि पहा हा चेंडू अगदी आकाशाला गबसनी घालणारा गगन भेदी षटकार. अजय पुराणिकच्या बॅट मधून आलाय रन झालीत 36 आणि आता एका धावेची गरज पण हा सामना देखील बॅक टू बॅकचा धमाका तीन षटकार ठोकलेत आणि हा सामना फिनिश केलाय. संघ इथे विजयी होतोय झंझिरा टीमने या मॅच मध्ये विजय संपादन केलाय तर पराभवाचाच धक्का बसतो या मॅचला. देवगिरी ब्लास्टर्स हा संघ इथे पराभवाचा सामना करतोय. दोन्ही संघांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन पुढील बॅटच्या शुभेच्छा असतील आणि आता जाऊया आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. या मॅचचा हिरो म्हणजेच मॅन ऑफ द मॅच तर ही पहा शैली सध्या मैदानाच्या आतमध्ये आमचे पंच विश्वजित यांची एक अनोखी शैली पाहायला मिळते आणि एक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ज्यांना आपण पाहतो एक चांगले खेळाडू देखील आहेत आणि सध्या वेगळ्या शैलीमध्ये ते सध्या मैदानात आपल्याला पाहायला मिळतात. पण आता जाऊया स्कोर कार्डवर. झंझिरा संघासमोर 37 धावांचं लक्ष ठेवलं होतं 14 बॉलमध्ये 35 धावांवर नॉट आउट राहिला अजय पुराणिक. एक चांगली टेम्परामेंट इनिंग त्याने पेश केली. महेंद्र चव्हाण 6 बॉलमध्ये 5 धावाकडून बाद झाला. दुसऱ्या बाजूला विशाल ज्याने बॉल फेस केले 2 एका धावीवरतून आबाद राहतोय आणि अगदी 9 विकेट्सने हा सामना इथे जिंकलाय 14 चेंडू इथे शिल्लक राहिले.